क्रांतिरथ प्रधान सन्मान हा केवळ माझा बहुमान नसून संपूर्ण आंबेडकरी समुदायाचा सन्मान आहे. अशोक कुमार आसोदे यांचे प्रतिपादन. लखनापूर येथे आंबेडकरी समुदायाकडून अशोक कुमार आसोदे यांचा सत्कार. निपाण येथे 22 जानेवारी रोजी क्रांतिरथ प्रदान करून माजी पाटबंधारे मंत्री गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा 4-चाकी इनोव्हा क्रिस्टा वाहन देऊन जो माझा सन्मान केला हा सन्मान केवळ माझा नसून संपूर्ण आंबेडकरी समुदायाचा सन्मान आहे, असे प्रतिपादन दलित क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार आसोदे यांनी केले. ते लखनापूर येथे दलित समुदायाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या सत्कार कार्यक्रमात बोलत होते. प्रारंभी लखनापूर येथील महिलांच्या हस्ते क्रांतिरथ वाहनाची पूजा विधिवत करण्यात आली. यानंतर अशोक कुमार आसोदे यांची फटाक्याच्या आतषबाजी करत जल्लोषात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वागत सुनील शितोळे यांनी केले तर प्रास्ताविक सुनील कांबळे यांनी केले. यानंतर समस्त लखनापूर आंबेडकर समुदायाकडून तसेच दलित क्रांती सेनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते अशोक कुमार आसोदे यांचा सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना आसोदे म्हणाले, आजपर्यंत सामाजिक कार्य करत असताना कोणतेही राजकीय पद नसताना दीनदलित शोषित पीडितांच्या न्याय हक्कासाठी नेहमी निस्वार्थीपणे कार्य करत समाजातील तळागाळातील लोकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. येथून पुढच्या सामाजिक कार्याला क्रांतिरथाच्या माध्यमातून नक्कीच वेग येणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी अभिषेक शितोळे, दीपक भोसले, दत्ता जाधव, सुनील शितोळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी या सत्कार प्रसंगी मुकेश कदम, सुनील कांबळे, दीपक भोसले, बबन जाधव, अनिल शितोळे, ईश्वर भोसले, पांडुरंग भोसले, दत्ता जाधव, विश्वनाथ रामपुरे, दीपक थबे, रावण भोसले, अरुण भोसले, सुनील शितोळे, बबन भोसले, भिकाजी भोसले, सचिन कांबळे, नविजन भोजे, सागर शिंदे, सुनील शितोळे, दिनेश भोसले, अनिल नाईक, भारत भोसले, प्रकाश भोसले, पंकज घाटगे, अनिल घाटगे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.